नमस्कार, वेलकम टू श्रीमयीज गॅलरिया. पण ॲमेझॉनवरून एक परत स्टडी किट मागवलेली आहे, तर तुम्ही ती बघू शकता. मी ते फक्त अनबॉक्सिंग करत आहे, कारण ते दुपारी आलेलं आज, तर मी ते अजून उघडून पाहिलं नव्हतं, कारण तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायचा होता. तर हे प्री स्कूलसाठी आहे, जसं आपण घरी मुलांची प्रॅक्टिस घेतो त्यासाठी. तर तुम्ही बघू शकता, सँट मॅजिकचं प्रॅक्टिस कॉपीबुक म्हणून आहे. तिथे एजेस 3+ लिहिलेले आहे, पण आता श्रीमयी 2-2.5 वर्षाची झाली आणि तिला लिहायचं असतं, तर मला सारखं तिला काहीतरी बुक द्यावी लागते, त्यासाठी म्हणून मी हे मागवलं. तर याच्यात नंबर्स आहे, अल्फाबेट आहे, मॅथ आहे आणि ड्रॉइंग आहे. त्यापैकीचं आमचं ड्रॉइंग बुक, मॅथ बुक आणि अल्फाबेट बुक हे 3 बुक्स यूज होईल. मॅथ्सचं बुक जे आहे ते आम्ही पुढच्या वर्षी यूज करू, कारण त्यात थोडे ऑपरेशन्स आहे, सम आणि मल्टिप्लिकेशन डिव्हिजन वगैरे आहे. तर श्रीमयीचा चाललेला उद्योग आहे आणि तिचे बाबा जे काय सावरासावर करत आहे, तर श्रीमयीच्या हातून बुक घेत आहे, कारण व्हिडिओमध्ये बुक दाखवायचं आहे म्हणून. तर तुम्ही बघू शकता, अशा ह्या 3 बुक्समध्ये खूप छान आहे. ड्रॉइंग बुकमध्ये आपल्याला त्यांनी ड्रॉइंगच्या सगळ्या स्टेप्स दाखवलेल्या आहे, की ड्रॉ करताना किती स्टेप्स आपल्याला फॉलो करावं लागतं, तर त्यानुसार त्यांनी आपल्याला आतमध्ये चित्र दिलेली आहे, जसं ॲनिमल्स आहे किंवा व्हेजिटेबल्स आहे. तर तुम्ही बघू शकता पहिलं बुक, तर इथे आपल्याला स्लिपिंग लाईन, प्लॅन्टिंग लाईन असं सगळं दिलेलं आहे. आणि यासोबत आपल्याला पेन मिळतो, 2 पेन आहे, 8 रिफिल्स आहे, म्हणजे 10 रिफिल आहे, तर ते 2 पेनांमध्ये टाकल्या तर मग आपल्याकडे 8 रिफिल राहतात. आणि रियुजेबल आहे, इथे आपण लिहिलं की या पेनाने लिहिल्यावर हे डिसअपियर होतं, म्हणजे आपल्याला इरेज वगैरे करावं लागत नाही. हा पेन आहे, इथे अशी ग्रीप आहे, त्याला आपण असं धरून इथे दोन बोटांमध्ये धरून असं पुढे लिहू शकतो. तर इकडे स्लिपिंग लाईन, स्टँडिंग लाईन, स्लॅन्टिंग लाईन असं आहे. इकडे आपण इकडे बोट शेप असं वेगवेगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. हे फर्स्ट ड्रॉइंग बुक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे शेप्स आहेत, ट्रायंगल आहे, स्क्वेअर आहे, रेक्टँगल आहे. त्यानंतर आपण इथे ट्री, हाऊस असं वेगवेगळं बनवलेलं आहे, ते बघू शकतो. त्यानंतर नेक्स्ट पेजवर आहे सर्कल आहे, सर्कलमधून कुठले शेप्स येतात तर बॉल येतात. आणि या बाजूला जर या बाजूला शेप्स आहे तर या बाजूला त्यांनी सॉन्ग दिलेले आहे, तर तिकडे बटरफ्लाय सॉन्ग आहे, ड्रॉ अ बटरफ्लाय, तर बटरफ्लाय कसा ड्रॉ होईल, तर त्यानुसार त्यांनी आपल्याला एक पोयम दिली आहे आणि इकडे सर्कल शेप्सबद्दल दिलेलं आहे. त्यानंतर टेल द स्टोरी टू मम्मी अँड डॅडी, तर इकडे आपल्याला ससा आणि कासवाची गोष्ट दिसते, तर ती गोष्ट सांगा असं सांगितलं आहे. त्यानंतर इकडे जे आपण बघू शकतो, पायनॅपल आहे, चिली आहे, फ्लॉवर आहे आणि इकडे ट्री शेप आहे. असं हे व्हेजिटेबल शेप्सचं पेज आहे, आपण इकडून व्हेजिटेबल शेप्सचं ड्रॉइंग काढू शकतो किंवा शेपवरून आपण एक सिक्वेन्सनी आपण पुढे त्याला ड्रॉ करू शकतो. नेक्स्ट आहे बॉटनी, तर इकडे फ्लावर्स किंवा लीव्स किंवा प्लांट जसं असतं तसं त्यांनी दाखवलेलं आहे. ते इथे बॉटनीचं आपल्याला एक एक त्यांनी शेप स्टेप्स वाईज ड्रॉ करायला शिकवलेलं आहे. इकडे पझल दाखवलेलं आहे की तुम्ही कसा तो क्रॉक आहे आणि जिराफ आहे आय थिंक, तर त्याला कसं तुम्ही अरेंज करणार म्हणून. नेक्स्टमध्ये सेम ॲनिमल्स आहे. इकडे स्टोरी, हॅपी हॉलिडे, व्हॉट इज द हॅपीएस्ट थिंग ड्युरिंग युअर हॉलिडे, तर इथे जे दाखवलं आहे तेच सेम इकडे यांना कलर करायचं आहे. आपण ड्रॉ करू शकतो त्यावर जे त्यांनी दिलेलं आहे स्केचेस त्यावर आणि कलर करू शकतो. इकडे इंटरेस्टिंग एक्सरसाइजेस, तर एक्सरसाइजची इकडे आपल्याला त्यांनी चित्र दाखवले आणि दुसऱ्या बाजूला एक इंटरेस्टिंग एक्सरसाइजचं पिक्चर दिलेलं आहे. त्यानंतर हे खूप छान आहे, इकडे गुड पॉश्चरबद्दल दिलेलं आहे. तर गुड पॉश्चर काय आहे, तर आपण अभ्यासाला बसताना कसं बसलं पाहिजे, आपला बॅक स्ट्रेट असलं पाहिजे, पाय कसे असले पाहिजे, तर हे सगळं इकडे त्यांनी दाखवलेलं आहे. नेक्स्ट बुक आहे, तर नंबर बुकबद्दल जर बोलायचं झालं तर इकडे त्यांनी 0 स्टार्ट केलेलं आहे ड्रॉ करायला, ड्रॉ अ सर्कल. आणि आपण सर्कल ड्रॉ केल्यानंतर आपल्याला 0 कसा ड्रॉ करता येईल अशी त्यांनी आपल्याला स्टेप वाईज दाखवलेलं आहे. यावर फक्त आपल्याला गिरवायचं आहे. मॅजिक पेन्स आहेत, थोड्या वेळाने ती जी काही आपण इंक ड्रॉ केलेली आहे ती निघून जाते.
त्यानंतर वन आहे, वन इज फन स्ट्रेट डाऊन अँड देन यू आर डन. तर इथे त्यांनी असे छान छोटे छोटे चार लाईन्स ही लिहिलेले आहे. तर ह्याही आपण पोरांना एक पन म्हणून सांगू शकतो. झिरो नंतर वन आहे. आणि श्रीमयीनी एक दुसरं बुक घेतलंय आणि तुम्ही ऐकू शकता किती किती बडबडत आहे जसं मी तुम्हाला सांगत आहे. ऍक्च्युली इट्स फन. त्यानंतर टू थ्री फोर फाईव्ह या पेजला ऍप्लिकेशन्स दिलेलं आहे, म्हणजे आपण काउंटिंग यावरून शिकवू शकतो. आणि या पेननी जर लिहिलं तर हे आपण जे लिहिलेलं आहे हे डिसअपियर होतं एक थोड्या वेळात, 15-20 मिनिटात किंवा अर्ध्या तासात लिहिलं आपण की आपण ही बुक रियूज करू शकतो. आपल्याला ही फेकावी लागणार नाही किंवा आपल्याला ती थ्रो करावं लागणार नाही, तर आपल्याला ही रियुजेबल आहे. त्यानंतर 8, 9 आणि इकडे परत सगळे करेक्ट नंबर फिल करायला, म्हणजे आपण पझल हे तर इतक्यात शिकवायची गरज नाही आहे श्रीमयीला. सध्या तिला फक्त नंबर समजले तरी भरपूर आहे. बुक मागवलंय बेबी शार्क. त्यानंतर इकडे असं पूर्ण पेजवर सगळे लिहिलेले आहे 1, 2, 3, 4, 9 पर्यंत. नेक्स्ट पुढचं आहे, तर याची सध्या आम्हाला गरज नाही पण एक तुमच्या माहितीसाठी म्हणून मी दाखवते. परत इथे गुड पोस्चरचं एक चित्र आहे आणि इकडे त्यांनी दाखवलं आहे मँगो ट्रीला मँगो, पीच, पियर अँड ॲपल ट्री. तर इकडे काउंटिंग करू शकतो आपण. तर हे एक नंबरचं बुक आणि हे ड्रॉइंगचं बुक, असे हे दोन बुक्स आपले झालेले आहे कम्प्लीट. आता मी तुम्हाला तिसरं बुक दाखवते. त्यानंतर हे अल्फाबेट बुक आहे. तर अल्फाबेट बुकला असं समोरला अल्फाबेट लिहिलेलं आहे आणि फॉर प्री स्कूल आहे हे. तर इथे ए ची लाईन, हा कॅपिटल, हा स्मॉल, त्यानंतर बी, असं त्यांनी ए बी सी डी पूर्ण आपल्याला अशी झेडपर्यंत दाखवलेली आहे. आणि या पेजवर जर लिहायचं असेल तर या पेजवर त्यांनी फ्रुट्स, नेक्स्टला तुम्ही बघू शकता व्हेकल्स, ॲनिमल्स असं दाखवलेलं आहे. तर मी तुम्हाला डिरेक्टली झेडवालं पेज दाखवते. तर इथे फूड आयटम्स दाखवलेले आहे. परत इथे आपण लिहू शकतो जसं ONE1TWO2THR3E3. त्यानंतर इकडे बॉडी पार्ट्स आहे. तर हे अल्फाबेटचं बुक झालं. आणि सध्याच आम्हाला मॅथ्सच्या बुकची काही गरज नाही आहे म्हणून ह्या बुक्सचा मी फक्त तुमच्यासाठी म्हणून रिव्ह्यू दाखवत आहे. एक ओव्हरव्ह्यू करू आपण याला. तर इथे एक स्मॉल ॲप्लिकेशन्स, म्हणजे छोटे छोटे सम, छोटे मल्टिप्लिकेशन साइन्स सोबत जे काही आपण मल्टिप्लिकेशन करतो वन सिंगल नंबर सिंगल डिजिटचे, ते आहे ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन आणि जे आपले ऑपरेशन्स असतात बेसिक ऑपरेशन्स, ते त्यांनी दाखवलेले आहे. आफ्टर 3 इयर्स, म्हणजे स्कूलचं जे पहिलं वर्ष असतं फर्स्ट स्टँडर्डला वगैरे असं असेल, फर्स्टला नाही प्रीला असेल, पण इतकं नसेल, इतकं हेवीही नसेल मला असं वाटते. आत्ता माहिती नाही आत्ताच्या सिलेबसमध्ये काय येतं ते. तर इथे सिंगल डिजिटचं आहे, तुम्ही बघू शकता. ह्या बुकला मी सध्या हातच लावणार नाही आहे, याला आम्ही पुढच्या वर्षी हात लावू. मी सुरुवात करणार आहे. ड्रॉइंगची सुरुवात ही मजेशीर झाली पाहिजे म्हणून आम्ही या बुकपासून उद्यापासून सुरुवात करणार आहे. आणि याच्या आधीच्या बुक्सचं तुम्हाला माहिती आहे की मी याआधी जो व्हिडिओ केला होता, तर त्याचं तुम्ही श्रीमयीची प्रोग्रेस बघितली असेल. बरेचदा मी बाहेर खाली खेळायला घेऊन गेली की तिला मी असं म्हणायला सांगत असते ए बी सी डी वगैरे, बुक्सचे कलर्सचे शेप, कोणी कुठलं खेळणं आणलं तर त्याचा रंग पण त्याला तिला विचारत असते. तर या बुकवर मी तुम्हाला लिहून दाखवते. तर शेप्स ऑलरेडी दिलेले आहे, म्हणजे आपल्याला फक्त त्यावर गिरवायचं आहे. तर मी श्रीमयीला गिरवून दाखवत होती. इतकं काही व्यवस्थित येत नाही आता, इतकं व्यवस्थित लिहायची सवय नाही. आपण डायरेक्ट पेजेसवर लिहितो, लिहत पण नाही, टाईप करतो. तर तुम्ही बघू शकता मी हे लिहिलं आणि मग मी नेक्स्ट पेजेसवर गेली जसं 6 आणि तिकडे मी काहीतरी ड्रॉइंग वगैरे केलं. तर मी जेव्हा 0 पेजवर आली होती तर ते डिसअपिअर झालेलं होतं. तर दॅट्स मॅजिक ऑल्सो. तर आता मी अल्फाबेट बुकवर आली आहे ए बी सी डी. आणि अल्फाबेट करायला खूप मज्जा येते कारण की तिथे ए स्मॉल ए कॅपिटल ए आणि ए फॉर ॲपल. तर श्रीमयीला तर ते खूप आवडणार आहे. उगाचच बुक उघडा, इथला ॲपल बघा, तिकडे लिहायला जा, त्यापेक्षा हे बरं आहे. हा हा हा, इट्स फन ना. तुम्ही बघू शकता मी 1-2 मिनिटाच्या आधी इथे लिहिले आहे. तुम्हाला आउटर लाईनला दिसत असेल लिहिलेलं, हे दिसते बघा.
तर हे गेले डिसअपियर झालं आणि इकडे वन पण लिहिलेला वर डॉट दिसतोय जो बाहेर गेला होता तो, तर हे डिसअपियर झालं. मला वाटलं होतं की होईल की नाही पण झालं आणि खूप छान वाटलं की उगाच इरेज करायला पोरांना इरेजर द्या वगैरे त्यापेक्षा मॅजिक बुक आहे खूप छान आहे. तर तुम्हाला जर आवडलं तर सँक मॅजिकची ही प्रॅक्टिस कॉपी बुक असं मागवा मुलांना. तुमचे मुलं जर 3 वर्षांच्या पुढचे असेल तर त्यांच्यासाठी हे मॅथचं बुक तुम्हाला खूप युजफुल होईल, कारण आपण सारखं बुकवर काहीतरी प्रॅक्टिस द्यायची म्हणून देतो आणि पोरं बोर होतात. तर इकडे तुम्हाला खूप छान असं फ्रुट्स आहे, इकडे काहीतरी व्हेजिटेबल्स आहे, इकडे पॅरट आहे, आपल्याला एक्झाम्पल देऊन त्यांना शिकवायला बरं पडतं आणि खूप महाग नाही आहे हे, 299 वगैरे काहीतरी आहे. तर याची लिंक मी देते तुम्हाला तर यामध्ये अशा 10 रिफिल आहे आणि 2 पेन आहे. तर पेनमध्ये रिफिल आपल्याला टाकावं लागते, तर यातल्या ह्या 2 रिफिल यात यूज होईल म्हणजे आपल्याकडे 8 रिफिल राहील. तर मी यात ही यूज केलेली आहे आणि इकडे हा आपल्याला हाताला ग्रीप दिली आहे त्यांनी की लिहून लिहून हात दुखू नये म्हणून, कारण आपण लहान मुलांना इतक्या लवकर पेन देत नाही, पेन्सिल देतो. तर ही असं खूप सुंदर असं मागवलेलं आहे ॲमेझॉनवरून. तुम्हाला पण आवडलं तर तुम्ही मागवा आणि मुलांना एक गमतीशीर पद्धतीने अभ्यासाला लागा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि कमेंट करायला विसरू नका.